तिकडनं बारे इकडे माझ्या रडवलंस मात्र येले. जेवणाची तयारी चालली आहे. जेवण आम्ही इथलं घरीच बनवणार आहे आणि इथे आम्ही आणलेलं आहे झिंगे. हे आहे झिंगे, प्रॉन्स बोलतात. कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये. आणि आज हा माझा लास्ट दिवस आहे म्हाड मधला. आणि इथून मी चाललो आहे अलिबागला. माझे मित्र मुंबई तिकडे येतात अलिबागला, तिकडे आम्ही थांबणार आहे, स्टे करणार एक दिवसाला. तर इथे मस्त मजा आली. तर मग इथे सगळं रेडी झालोय, खाली बॅग सगळं गाडी पण लोड केली आहे सगळी. आणि आता इथून निघायचं आहे. आता वाजले 10, मला ऑलमोस्ट 2 ते 3 तास लागतील. गुगल आंटी बोलते 3 तास लागतील. आता बघू किती वेळ लागतोय ते. चला डायरेक्ट भेटू गोप्रोवर खाली. ओके, तर इथं आपल्याशी बॅग रेडी झालेली आहे. आपले बंधू लोक आलेले इथे, तर निघायचं. इथून 3 तासाचा प्रवास आहे. चला येऊ का? चल ताई, बाय बाय, पुन्हा भेटू. आहे ना बरोबर सगळं पॅक, हलते का ना? ठीक आहे, चलो. चालू असते ते. चले बाय. ओके, सध्या मी महाडच्या MIDC मध्ये. मेन महाड सिटी मध्ये नाहीये. इथं एक लेणी होती, एक बौद्ध लेणी. तिकडे मला जायचं होतं, पण ऑफिसच्या कामकाजामुळे मला टाइम हा भेटलाच नाही आणि इथे राहिली. चांगला हायवे, इथून फटाफट आपल्याला कव्हर करता येईल. मॅपमध्ये दाखवत आहे की अजून 1.5 तास लागतील. 55 किलोमीटर बाकी आहे. इथे जाऊन हा एक हे करायचा इथून. ओके, 1.5 तासाचं अंतर आहे. चला जाऊया. इथून 14 किलोमीटरवर मला वाटतं हे करायचं आहे. आपल्या लेफ्ट घ्यायचा, बरोबर आहे ना? हो का? थँक्यू. ओके ओके, चालेल चालेल, थँक्यू. Okay, confirmation is done and we are heading towards the Alibag. 2 hours later. सर मित्रांनो, मी पोहोचलो आहे अलिबागला इथे. आणि इथे ऑलमोस्ट मी 12:30 दरम्यान इथे पोहोचलो. इथे नंतर आम्ही जेवलो वगैरे. इथे सगळा माझे मित्र मंडळी इथे बसलेत. जेवण आता आम्ही बीच वर जायचा प्लॅन चालू आहे आमचा. हा आहे सर्वेश फ्रॉम युगांडा. सर्वेश फ्रॉम मुंबई. तुझं गाव नाही ना रे? भिनगावचा आहे तो. हाय किरण, हाय अक्षय कोंडे, आणि हा आहे आशिष दळवी. हिरो दिसतोय बोल. आणि अजून समित आहे, तो गेलाय. काय करायला गेलाय? बर्फ आणायला गेलाय थंड स्टोरेज साठी. रिओ ड्रिंक, इट्स अ एनर्जी ड्रिंक, नॉट दारू बिरू नाही. तर चिल्ड साठी आम्ही इथे बर्फ आणला आणि तो बर्फाच्या टाकून मग आम्ही ते ठेवणार. ते एवढा मस्त स्टॉक आणलाय विथ नंबर. रात्री धमाल करणार आहे आम्ही. बदल बदल. फायनली मित्रांनो, आम्ही पोहोचला वर्सोली बीचला. सुंदर असा बीच आहे. ऍक्च्युली आवटी लागली तेव्हा पाणी खूपच आतमध्ये. मला बीच दिसतोय, बीच एवढा माग आहे आणि पाणी अजूनही नाही. अजून तिकडे पाणी आहे. आता शूज काढले आणि चालत चाललोय. ऍक्च्युली आता भिजणार नाही इथे. जस्ट जर आम्ही वॉकला आलो इकडे, म्हटलं बघूया. आणि उद्या सकाळी मॉर्निंगला आम्ही इथे येऊ, तेव्हा ड्रोन शॉट पण घेऊ आम्ही मस्त पैकी. विमान पण दाखवतो ना वरती, कोणतरी ते विमान उडवत आहे. हा 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 हा, मस्त वाटतंय. पण फील फ्रेश. समुद्रात आला नाही की हा, याने लगेच शेल क्रॅब पकडलाय. बरं खाल्ला नाही, मॅन्युअल सेल वाईट गेला असेल लगेच येते. भाऊ मस्त वाटतंय. आम्ही एवढे जण आतमध्ये आलोय, बाकीचे हे दोन पाणी हे नाही. दोघ जण घाबरतात पाण्यात, त्याला बोलतात की आम्हाला ओढून घेतं पाणी.
त्यांच्या आईने सांगितलंय पाण्यापासून सावध राहा. हा का अयो विचारू आपण त्यांना. तर आम्ही बीच वरून आल्यावर इथे आता घरी आलोय रूमवर आणि इथे रूमवर आम्ही आता इथे जेवणाची तयारी चालली आहे. जेवण आम्ही इथलं घरीच बनवणार आहे आणि इथे आम्ही आणलेलं आहे झिंगे. हे आहे झिंगे, प्रॉन्स बोलतात त्याला. आणार का तुम्ही डबे? ते मस्त भले मोठे ते सोलतोय का ते? हा मग तुझं असंच खाणार. अयो मला माहित नाही मी कधी कसलं काही खाल्लं नाहीये. आणि हे आपले व्हेज हे पनीरचं हे करतात एक नंबर. आणि अजून 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 चालू आहे, अजून चालू. आय विल शो यू. आणि इथे हे बघा पूर्ण बोनलेस चिकन आणलं घेतलं आम्ही ग्रिल कलर मस्त खाणार आहे. चला दाखवतो तुम्हाला. आणि इकडे कॉलवर बघतात रेसिपी. आता कसं करता येईल मला सांग. मी एक अर्धा किलो दही घेतलंय तर मला कुठला मसाला टाकू ते सांग मला. इथे व्हिडिओ कॉलिंग द्वारे झिंगा फ्राय बनवायला चाललाय. इथे व्हिडिओ कॉल चाललाय. अजून थोडं तर आता इथं पडलाय पाऊस. आणि पाऊस पडल्यामुळे इथे ना कोयला तो कोळसा जळतच नाहीये तो फ्राय करायसाठी. इथेच आमचे इथे कोंडेश्वर महाराज आमचे आग लावतात. इथे आग लावायची कामं करतायत. हा ना मित्रांनो आपण आता इथे ग्रिल करायला ठेवलेले आहेत. दोनच खांडाचे आपल्याकडे हे बघा एकदम मस्त. नंबर झालेला इथे एक नंबर झालेला. इथे कलेजी फ्राय ना कलेजी फ्राय. इकडे पनीर ठेवलंय आपल्या वेज भावाच कडक. मित्रांनो हा एक दुसरा दिवस आणि आम्ही आता आलो बीच वर. सोवा बीच वर म्हटलं इथे जरा येऊया खेळूया. आम्ही अजून आंघोळ पण केलं ना. तर आता वाजले 12. इथे मस्त आलोय मोकळा असा हा बीच जबरदस्त दिसतोय. बॅटिंग वगैरे चालले खेळतात. हे कांडा कुठे आणलं बे? चला आता आपला ड्रोन पण ओढू. ऍक्च्युली ड्रोन साठी खास परमिशन घेतलीय मी. परमिशन घेतल्यानंतर आपण तो उडवणार आहे. मोबाईल वगैरे नाही. ए मोबाईल बुडा.
देव मासा आहे बघा आपला. एक नंबर मान गए, एक नंबर हो. ए बुडला ला तो बुडले बुडो. हो दे ये ले. नाही ना, पण आम्हाला असत नाही साहेब. उचल 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 बाई, उचल उचल. तिकडनं वाढ, इकडे 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 तिकडं तिकडे डीप फ्राय करा जरा. तर आम्ही आता बीचवर बसलोय मस्तपैकी. पापलेट, सुरमई, काय काय रे अजून, डोंबिल, प्रॉन्स, डोंबिल प्रॉन्स खातोय आणि त्याचा प्रॉन्स आणि इथे सनसेट पण होतोय, त्याची मस्त मजा बघत मस्त याचा आनंद घेतोय आम्ही. तर आम्ही मस्त समुद्र किनारा आलो, इथे सनसेट होत होता पण काय खूप ढग आलेत त्याच्यामुळे काय दिसतच नाहीये. आजचं क्लायमेट एवढं भारी वाटलंय ना, म्हणजे आज ऊनच पडलं नाही, मस्त थंडगार हवा. मी अनाक्षी इथं आलोय, आज जेवलो जरा, राऊंड मारतोय इथे. लांब लांब पण कोण दिसत नाहीये, आहुटी लागलेली आहे समुद्राला. आता इथून निघणार, इथून डायरेक्ट आता मुंबई जाय, मुंबईला जायचं. आता वाजले 5:30 बरोबर ना. तर फायनल मित्रांनो, आता वाजलेत 18:52 म्हणजे ऑलमोस्ट 7 आम्ही इथं निघतोय. खूप मजा केली, 2 दिवस आम्ही इकडं आलो सगळे, आम्ही माझे सगळे मित्र खूप मजा केली. तर इथून मजा केली तर ही जी प्रॉपर्टी आहे, इथं तुम्हाला यायचं असेल वर्सोली बीचला येणार आहे. वर्सोली बीचला जर तुम्हाला यायचं असेल तर ही आमची ही प्रॉपर्टी, याचं नाव रोहन, इकडे ना रोहन. तर तुम्हाला इथे यायचं असेल तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करा. नंबर काय तुझा? 9527080715. हा, तुम्ही याच्यावर त्याला फोन करू शकता आणि इथे येऊ शकता. चांगल्या रेटमध्ये तुम्हाला इथे राहायला वगैरे भेटेल, मित्रांबरोबर फुल मजा येईल. जबरदस्त आहे ते लोकेशन, मस्त आम्ही एन्जॉय केला फुल. तर इथून आता निघूया, आता इथून इथेच माझा व्हिडिओ संपवतो. इथं आता रात्रीचा आहे त्यामुळे इथं काय दाखवणार नाही, इथून डायरेक्ट आता जाणार आहे मुंबईला. रात्रीचा आकाश पण दिसणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक पण करा. तर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.